नमस्कार, आपलं स्वागत आहे। तर मी आज करणार आहे कच्च्या पपईची भाजी। तर थोडं पपईविषयी माहिती सांगणार आहे। कच्ची पपई खाणे चांगले असते, त्यामुळे शरीराला आवश्यक असणारे सर्व पोषक तत्वे मिळतात। कच्च्या पपईत मोठ्या प्रमाणात अ जीवनसत्व, ई जीवनसत्व आणि क जीवनसत्व असते। ही जीवनसत्वे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करतात। सर्दी पडसं याचा कोणाला त्रास होत असेल तर कच्ची पपई खाल्ल्याने ते कमी होते। कच्च्या पपईत असणारे पैपिन नावाचे एन्झाईम हे शक्तिवर्धक असते। चला तर मग आपण आता पपईची भाजी करायची आहे। त्यासाठी मी एक कच्ची पपई कापून त्याला कुकरमध्ये वाफवून घेतलेलं आहे। आता मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे, तर थोडे गरम होऊ द्यायचे। आता 2 चमचे तेल घालत आहे, 1/2 चमचा मोहरी घालायची, 1/2 चमचा जिरे घालायचं, याला तडतडू द्यायचं आहे। यामध्ये कढीपत्ता घालायचा, लसूणचे 7-8 पाकळ्या ठेचून घेतले ते घालायचं आहे। एक कांदा छोटासा कापून घेतलेला आहे ते पण घालायचं आहे। थोडं लालसर होईपर्यंत याला हलवायचं आहे। कांदा लालसर होऊ द्यायचा आहे। अर्धा चमचा हळद घालायची आहे, 1/2 चमचा लाल तिखट घालायचं आहे, 1/2 चमचा काळा तिखट घालायचं आहे। याला थोडं हलवून घ्यायचं आहे। आता मसाला मिक्स झाला आहे, आता याच्यामध्ये पपईचे तुकडे घालून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे, थोडं शेंगदाण्याचं कूट पण घालायचं आहे। आता थोडं याला हलवून घ्यायचं आहे। पपई अगोदर शिजलेली असल्यामुळे वेळ लागत नाही। बघू शकता तुम्ही आपली भाजी किती छान तयार झाली आहे। मुलांना पण खायला द्या, खूप आवडीने मुलं खातील, त्यांची प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी मदत होईल। थोडंसं पाणी घालायचं म्हणजे सैलसर भाजी होते। भाजी आपली आता तयार झालेली आहे। आता एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे। बघा आपली भाजी किती छान दिसत आहे, त्याला कट पण किती छान आलेला आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही भाजी करून बघा आणि खाऊन बघा, खूप आवडेल तुम्हाला पण। धन्यवाद।